वेलकम टू स्कॉलरशिप गाइडेंस सेंटर। माय नेम इज अनिल जोशी सर एंड टुडेज टॉपिक इज एरिया एट स्कॉलरशिप। ओके, नाउ फर्स्ट प्रॉब्लम इज द डायगोनल ऑफ स्क्वेयर इज 25√2। फाइंड एरिया ऑफ स्क्वेयर। ओके, वी नो दैट एरिया ऑफ स्क्वेयर व्हेन डायगोनल इज गिवन, ओके, डायगोनल ऑफ स्क्वेयर्स आर कॉन्ग्रुएंट। यू नो दैट डायगोनल ऑफ स्क्वेयर्स आर कॉन्ग्रुएंट। सपोज दिस इज अ स्क्वेयर, हा स्क्वेयर आहे, तर याचे डायगोनल काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे समान असतात, समान लांबीचे असतात, कळलं? सपोज स्क्वेअर इज ए बी सी डी, देन डायगोनल्स आर इक्वल अँड वी नो दॅट एरिया ऑफ स्क्वेअर वेन एवर डायगोनल इज गिवन, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट इज द फॉर्म्युला? हाफ इंटू डायगोनल स्क्वेअर। ओके, रिमेंबर दिस फॉर्म्युला, हाफ इंटू डायगोनल स्क्वेअर। वेन एवर डायगोनल ऑफ स्क्वेअर इज गिवन, युअर फॉर्म्युला इज हाफ इंटू डायगोनल स्क्वेअर। ओके, नाउ सी डायगोनल इज गिवन, दॅट इज हाफ इंटू डायगोनल इज 25√2। ओके, अँड दिस मच इज स्क्वेअर ऑफ दॅट। ओके, नाउ सी हाफ ॲज इट इज। नाउ टेल मी स्क्वेअर ऑफ 25, दॅट इज 25 मल्टीप्लाय बाय 25 इंटू 25 दोन वेळा होणार, बरोबर? आणि रूट टूचा स्क्वेअर किती येतो? 2 येतो। रिमेंबर विच इज द फॉर्म्युला? रूट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स। काय बघा, रूट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स। रिमेंबर दिस फॉर्म्युला। कोणत्या पण या स्क्वेअर रूटमध्ये कोणतं पण नंबर असेल आणि त्याचा स्क्वेअर असेल तर त्याचं उत्तर काय येतं? दॅट नंबर इटसेल्फ, म्हणजे तो नंबर येतो, कळलं? मग आता इथे बघा, 2 काय होईल? कट, अँड स्क्वेअर ऑफ 25 इज 625 अँड देअरफॉर एरिया ऑफ स्क्वेअर इज 625 स्क्वेअर युनिट्स। किंवा असं पण असेल, सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर काय येणार तुम्ही? सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर? किंवा स्क्वेअर सेंटीमीटर। मीटरमध्ये असेल तर मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर। समजला हा प्रश्न? नेक्स्ट क्वेश्चन इज द साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल इज 12 सेंटीमीटर। फाईन एरिया। आता आपल्याला काय दिलं आहे? एक इक्विलॅटरल ट्रँगल दिलेला आहे, बरोबर? त्याची साईड दिली आहे, किती आहे? 12 सेंटीमीटर। तुम्हाला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे काय? ऑल द 3 साईड्स ऑफ ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट। तिन्ही साईड सेम असतील, समान असतील, तर त्याला काय बोलतात? इक्विलॅटरल ट्रँगल। आणि फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल इज √3/4 इंटू साईड स्क्वेअर। वी हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला। हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा, हां, रिमेंबर, लर्न करा, कळलं? कोणता फॉर्म्युला? √3/4 इंटू साईड स्क्वेअर, दॅट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल। नाउ सी √3/4 इंटू साईड किती दिली आहे बघा? साईड स्क्वेअर मीन्स 12 स्क्वेअर, इज इट राईट? नाउ सी √3/4 इंटू 12 स्क्वेअर मीन्स 12 × 12 टू टाइम्स, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12। नाउ युअर अँसर इज 3 × 12 = 36 √3, ओके, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर, सॉरी, हिअर इट इज सेंटीमीटर इज गिवन, नो, अँड देअरफॉर यू हॅव टू राईट सेंटीमीटर। दिस इज द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल। नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन इज क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस अँड क्वाड्रिलॅटरल डी बी पी क्यू इज अ स्क्वेअर इफ एओ इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर, बीओ इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर, फाइंड द एरिया ऑफ कम्प्लीट फिगर। आता जरा लक्ष द्या इथे, ए बी सी, दिस इज सी, ओके, ए बी सी डी इज अ रोम्बस। रोम्बस म्हणजे काय? तर त्याच्या चारही साईड काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात, आपल्याला माहीत आहे। आता एओ किती दिलं आहे बघा, हा एओ एवढा किती दिलं आहे? 6, एओ फक्त 6 दिलं आहे। बीओ किती आहे? 8 आहे, हा बीओ किती आहे? 8 आहे, बरोबर? तर आपल्याला एक माहीत आहे की डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर, ओके, रोम्बसचे डायगोनल काय करतात? एकमेकांना बायसेक्ट करतात। सी डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर, देअरफॉर आता बघा इथे हा बीओ किती आहे? 8 आहे, बरोबर? मग बी डी किती होणार? बी डी किती होईल? 8 × 16 होईल ना, बी डी हा 16 होईल, एवढं कळतं आहे? मग आता बीओ जर 8 आहे तर बी डी किती होणार? 16, अँड देअरफॉर मी असं लिहू शकतो बी ओ, बघा डायसेक करतात म्हणजे हे आणि हे काय असणार? डिस्टन्स सेम असणार ना,
म्हणजे मी काय लिहू शकतो बी डी बी ओ इज इक्वल्स टू डी ओ इज इक्वल्स टू हाफ ऑफ बी डी बरोबर. जरा लक्ष द्या ह्या पूर्ण बी डीचा हा बी ओ काय असणार आहे हाफ असणार आहे. का हाफ असणार आहे कारण डायगोनल्स आर बायसेक इच अदर बरोबर. मग आता मला सांगा त्यापैकी बी ओ किती आहे एट आहे मग बी ओच्या ठिकाणी मी एट टाकतो मग एट इज इक्वल्स टू हाफ ऑफ बी डी म्हणजे बी डी इज इक्वल्स टू काय क्रॉस मल्टीप्लाय केलं तर एट टू जा 16 सेंटीमीटर बरोबर. हा बी डी किती झाला 16 सेंटीमीटर झाला. आणि आपल्याला काय दिलं आहे बघा डी बी पी क्यू हा बघा डी बी पी क्यू हा काय आहे स्क्वेअर आहे. मग आता आपल्याला माहीत आहे स्क्वेअरचा एरिया कसा काढायचा एरिया ऑफ स्क्वेअर कसा काढतो आपण तर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर बरोबर. फॉर्म्युला काय आपला साईड स्क्वेअर. मग आता या स्क्वेअरची साईड म्हणजे बी डी साईड झाली की नाही बी डी किती आहे बघा 16 आहे म्हणजे मी काय लिहू शकतो इथे 16 स्क्वेअर आणि 16चा स्क्वेअर केला तर किती येतो तुम्हाला माहीत आहे 256 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके दॅट इज व्हॉट एरिया ऑफ दिस स्क्वेअर. कोणता स्क्वेअर डी बी पी क्यू बरोबर. या पूर्ण स्क्वेअरचा एरिया आपण काढला एवढं कळलं. आता जर का मी जरा लक्ष द्या समजा या वरच्या ट्रायंगलचा बघा हा वरचा ट्रायंगल हा ट्रायंगल लिस्ट आहे वरचा या वरच्या ट्रायंगलचा एरिया काढला आणि तो याच्यामध्ये ॲड केला म्हणजे मिळवला तर मला पूर्ण फिगरचा एरिया मिळेल की नाही काय विचारलं आहे बघा फाइंड द एरिया ऑफ कम्प्लीट फिगर बरोबर. या स्क्वेअरचा एरिया आपल्याला मिळाला मग आता या ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा ट्रायंगलचा बेस माहीत आहे बी डी किती आहे बघा बी डी बी डी किती आहे 16 बरोबर. बी डी किती आहे इथे लिहितो 16 सेंटीमीटर माहिती आहे आपल्याला. आणि ही हाईट झाली की नाही हे बायसेक्ट इच अदर बरोबर ॲट राईट अँगल म्हणजे एओ काय झाली त्याची हाईट झाली एओ जर का हाईट झाली बरोबर डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल लक्षात ठेवा राईट अँगलमध्ये ते बायसेक्ट करतात म्हणजे याचा अर्थ ही हा बेस झाला आणि ही काय झाली हाईट झाली बरोबर. मग आता मी काय लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी ए डी बी कसा काढणार ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट फॉर्म्युला माहीत आहे सगळ्यांना हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आता सांगा हाफ इंटू बेस किती आहे या ट्रायंगलचा ए डी बीचा बेस किती आहे 16 आहे आणि हाईट किती आहे बघा 6 आहे बरोबर एवढं कळलं. मग आता मला सांगा इथे 2 1 2 2 3 6 म्हणजे 16 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 16 3 किती येणार आन्सर 48 स्क्वेअर सेंटीमीटर. हा कशाचा एरिया झाला 48 स्क्वेअर सेंटीमीटर ट्रायंगल ए बी डीचा बरोबर. आता मला काय काढायचं आहे पूर्ण फिगरचा एरिया काढायचा एकदम सोपं झालं बघा. पूर्ण फिगरचा एरिया कसा काढणार बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी प्लस एरिया ऑफ दी स्क्वेअर डी बी पी क्यू. आता डायरेक्ट करू आपण लिहित बसायची गरज नाही सरशिपला आपल्याला काय पाहिजे डायरेक्ट आन्सर पाहिजे. या स्क्वेअरचा एरिया किती आला आपला 256 माहितली तर मी 256 प्लस ट्रायंगलचा एरिया किती आलेला आहे 48 म्हणजे प्लस 48 मग आता ॲन्सर किती येतं बघा 8 + 6 = 14 ओके 5 + 5 = 10 आणि 2 + 1 = 3 म्हणजे किती आलं 304 स्क्वेअर सेंटीमीटर. किंवा तुमचा ॲन्सर काय होऊ शकतं 304 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा 304 सेंटीमीटर स्क्वेअर दोन्ही राईट आहे हे पण राईट आणि हे पण राईट तुमच्या ऑप्शनमध्ये कसं पण देतील दोन्ही आपले ॲन्सर काय असणार आहेत राईट असणार आहेत. हा प्रॉब्लेम समजलेला आहे बघा पुन्हा एकदा कसा केलेला आहे तो नीट. आता पुढचा प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द एरिया ऑफ सर्कल इफ सर्कमफेरन्स इज 88 सेंटीमीटर. ओके यू नो दॅट फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर अँड सर्कमफेरन्स ऑफ सर्कल इज 2πr. ओके आय राईट फर्स्ट सर्कमफेरन्स दॅट इज सी इज इक्वल्स टू 2πr. ओके नाव सी इज गिवन सी इज सर्कमफेरन्स इज किती आहे सर्कमफेरन्स 88 इज इक्वल्स टू 2 × व्हॅल्यू ऑफ पाय किती असते 22/7 × r एवढं तर कळलं
मी इकडे देऊन घेतो तुम्हाला प्रायला, बऱ्याच लोकांना कळत नाही. आर इंटू 22/7 × 2 इज इक्वल्स टू 88. काय केलं कळलं? ही साईड इकडे घेतली, ही साईड इकडे दिली फक्त, बरोबर. आता आर काढायचं आहे तर 88 ॲज इट इज. आता इथे जे डिनॉमिनेटरमध्ये असतात तिकडे गेल्यावर कुठे जातात? न्यूमरेटर, म्हणजे 7 कुठे जाणार? न्यूमरेटरमध्ये. अँड 22 × 2 कुठे येणार? डिनॉमिनेटरमध्ये. 22 × 2, 22 × 1 = 24, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, म्हणजे 27 किती आला आन्सर? 14 cm. हा तुमचा काय आला? रेडियस. ओके, बट वी हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ सर्कल. हाऊ टू फाइंड आउट एरिया ऑफ सर्कल? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू, फॉर्म्युला इज पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 अँड आर इज 14, दॅट इज 14² अँड दिस इज इक्वल्स टू 22/7 × 14 × 14. किती वेळा? 2 वेळा, बरोबर. 7 × 1 = 7, 2 =. आता 22 × 2 किती येतं? हे बघा, 22 × 2 = 44 मल्टिप्लाय बाय 14 अँड 44 मल्टिप्लाय बाय 14 केलं तर ॲन्सर किती येतं? एवढं आपलं काय असणार आहे? लास्ट ॲन्सर असणार आहे, बरोबर. ते ॲन्सर येतं आपलं 616 square cm. 616 square cm. बघा इथे 14 × 4 = 56, 14 × 4 = 56 + 5 = 61 अँड देअरफॉर युअर लास्ट ॲन्सर इज 616 square cm. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ मच लेस द एरिया ऑफ स्क्वेअर हूज पेरिमीटर इज 44 cm दॅन द एरिया ऑफ सर्कल हूज सर्कमफेरन्स इज 44 cm. फर्स्ट वी नो पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर? फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 4 × साईड. अँड व्हॉट इज गिवन? व्हॉट इज गिवन? पेरिमीटर इज गिवन. नाव आय राईट हिअर पेरिमीटर, दॅट इज 44 इज इक्वल्स टू 4 × साईड. ओके, नाव वी हॅव टू फाइंड आउट साईड. 4 गेट्स डिवाइड हिअर, दॅट इज 44 / 4 इज इक्वल्स टू साईड. इज इट राईट? नाव सी, साईड इज 4 × 1 = 4, 4 × 4 = 4, अँड देअर फॉर साईड ऑफ दॅट स्क्वेअर इज इक्वल्स टू 11 cm. ओके, बट वी हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ स्क्वेअर. हाऊ टू फाइंड आउट एरिया ऑफ स्क्वेअर? एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू, व्हॉट इज फॉर्म्युला? साईड स्क्वेअर, दॅट इज 11² अँड 11² इज 121, दॅट इज स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया इज ऑलवेज इन स्क्वेअर सेंटीमीटर. नाव सी व्हॉट इज गिवन? सर्कमफेरन्स ऑफ सर्कल इज गिवन. सर्कमफेरन्स ऑफ सर्कल फॉर्म्युला इज 2πr. सर्कमफेरन्स इज 44 इज इक्वल्स टू 2 × व्हॅल्यू ऑफ पाय किती असते कायम? 22/7 × r. आता मी डायरेक्ट करतो, बघा, आर इज इक्वल्स टू 44. हा 7 इथे डिनॉमिनेटरमध्ये, तर इकडे कुठे जाणार? न्यूमरेटरमध्ये. अँड 2 × 22 कुठे जातील? डिनॉमिनेटरमध्ये. का कळलं? इकडे न्यूमरेटरमध्ये होते, तिकडे कुठे गेले? डिनॉमिनेटरमध्ये. 22 × 1 = 22, 2 × 2 = 2, म्हणजे काय राहिलं? फक्त आरची व्हॅल्यू 7 cm. पण तुम्हाला काय करायचं आहे? दोन एरियामधला डिफरन्स काढायचा आहे, बरोबर ना. मग आता एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सर्कल? दॅट इज पाय आर स्क्वेअर. पाय, व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7, आर इज 7, दॅट इज 2 × 7. 2 वेळा का घेतलं कळलं? कारण त्याचं स्क्वेअर आहे. स्क्वेअर असेल तर आपण किती वेळा घेतो? 2 वेळा. मग 7 × 7 = 22 × 7 जा, ॲन्सर किती येतं? 154 square cm. हे कशाचा एरिया आला? सर्कलचा, बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे? हाऊ मच लेस द एरिया ऑफ स्क्वेअर? स्क्वेअरचा एरिया सर्कलच्या एरियापेक्षा कितीने कमी आहे? म्हणजे दोघांमधला काय घ्यावा लागेल? डिफरन्स. व्हेरी इझी. नऊ सी, डिफरन्स इज 154 − 121, अँड दॅट डिफरन्स कम्स टू बी इक्वल्स टू 33 cm², बरोबर. म्हणजे आपला ॲन्सर काय येणार? 33 cm² किंवा काय असेल? ऑर 33
स्क्वेअर सेंटीमीटर हे दोन्ही आन्सर बरोबर असणार. ऑप्शनमध्ये हे असेल किंवा हे असेल. ओके, समजलं हे नक्की. अ रेक्टँगल हॅज लेंथ 18 सेंटीमीटर अँड ब्रेथ 8 सेंटीमीटर. इफ इट्स लेंथ इज चेंज बाय 2/3 टाइम्स अँड ब्रेथ बाय 3/2 टाइम्स, व्हॉट इज द चेंज इन इट्स एरिया. आता हे बघितल्यानंतर कठीण वाटतं पण इझी आहे, लक्षात घ्या. बघा, पहिल्यांदा मी लेंथ एरिया ऑफ रेक्टँगल, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ मल्टीप्लाय बाय ब्रेड. हा तर फॉर्म्युला माहीत आहे सगळ्यांना. आता लेंथ किती दिली आहे बघा, 18, माय राईट हिअर लेंथ 18. ब्रेड किती आहे, 8, मग 8 लिहितो. ठीक आहे, एवढं कळलं. आता पुढे काय म्हटलं बघा, इफ इट्स लेंथ इज चेंज बाय 2/3 टाइम्स. आता ही लेंथ 18 आहे बरोबर, मग 18 लिहायचं पहिला, इंटू 2/3 टाइम्स म्हणजे 2/3, कळलं, इंटू 2/3 म्हणजे किती येणार, 3 1 3, 3 6 18, 6 2 आता किती झाली लेंथ बघा, 12 झाली. कसं कळलं का, 2/3 टाइम्स म्हणजे 2/3 इंटू 18. आता पुढे काय म्हणतो तो, ब्रेड बाय 3/2 टाइम्स. ब्रेड आता किती आहे, पहिली 8 आहे, त्याची किती टाइम्स करायची, 3/2 टाइम्स बरोबर. मग आता इथे 2 1 2, 2 4 8 म्हणजे 4 3 किती होणार लेंथ, सॉरी ब्रेड 12 होणार. कळलं का, पहिलं बघा 18 इंटू 2/3 का केले, कारण 2/3 टाइम्स लेंथ चेंज केली. ब्रेड किती चेंज केली, 3/2 टाइम्स, म्हणून 18 इंटू काय केलं, 3/2 टाइम्स. एवढं कळलं, 3 1 3 6 2 1 2 4 6 2 किती आलं, 12, आणि 4 3 पण किती आलं, 12. आता एरिया कसा काढायचा आपल्याला माहीत आहे, लेंथ इंटू ब्रेड, हा ओरिजिनल आणि हे न्यू बरोबर. आता इथे 18 इंटू 8 आन्सर किती येतं, 144 बरोबर, 144 सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथे बघा, लेंथ किती आहे, 12 आहे, ब्रेड किती आहे, 12 आहे, 12 किती येतं पुन्हा आन्सर, 144 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता काही चेंज झाला का सांगा, काहीच चेंज झाला नाही. मग आता काय लिहायचं आन्सर, आन्सर इज देअरफॉर द एरिया रिमेन्स सेम, म्हणजे दोघांचे एरिया काय राहिले, सेम राहिले, किंवा देअर इज नो चेंज इन एरिया. कळलं नक्की. हाऊ मेनी टाइम्स विल बी द एरिया ऑफ स्क्वेअर विथ द साईड 20 सेंटीमीटर टू दॅट ऑफ द एरिया ऑफ स्क्वेअर विथ डायगोनल 20 सेंटीमीटर. आता बघा काय विचारलं आहे, हाऊ मेनी टाइम्स विल बी एरिया ऑफ स्क्वेअर, म्हणता काय स्क्वेअर दिला आहे बरोबर, त्याचं काय दिलं आपल्याला, साईड, साईड इज 20 सेंटीमीटर. एरिया ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला इज एरिया ऑफ स्क्वेअर, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ स्क्वेअर, साईड स्क्वेअर. यू नो दॅट फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ स्क्वेअर इज साईड स्क्वेअर. साईड मीन्स 20 स्क्वेअर किती येतं, 400 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं एका स्क्वेअरचं बरोबर. आता दुसरा स्क्वेअर दिला आहे अजून एक, त्याचं काय दिलं आहे आपल्याला, डायगोनल. डायगोनल किती आहे बघा, एरिया ऑफ स्क्वेअर विथ साईड 20 टू दॅट ऑफ द एरिया ऑफ स्क्वेअर विथ डायगोनल 20. आता इथे डायगोनल 20 दिलं आहे बरोबर. आता डायगोनल दिलेलं आहे तर त्याच्यावरून आपल्याला काय काढायची आहे, त्या स्क्वेअरची साईड काढायची आहे. तर साईड कशी काढायची आपल्याला एक माहीत आहे बघा, हा स्क्वेअर जर असेल असा आणि त्याचा हा डायगोनल असेल बरोबर, तर मला सांगा या दोन साईड सेम असतात, हा अँगल काय असतो, 90 असतो, हे तर माहीत आहे तुम्हाला. मग हा ट्रँगल कोणत्या प्रकारचा होतो, तर 45 45 90, हे तर माहीत आहे, 45 45 90 ट्रँगल. आणि व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 ट्रँगल, दिस कॉन्ग्रेंट साईड, कॉन्ग्रेंट साईड, सपोज आय नेम दिस साईड ॲज ए बी सी, दिस ट्रँगल ए बी इज इक्वल्स टू काय असतो त्याचं, ए बी इज इक्वल्स टू 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. माहीत नसेल तर लिहून देतो, पुन्हा रिवाईज करू आपण, 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. मग आता ए बी माहीत नाही आपल्याला, हायपोटेनियस माहीत आहे, हायपोटेनियस म्हणजे सगळ्यात मोठी बाजू बरोबर, किती आहे, 1/√2 इंटू 20. ही काय झाली, साईड झाली स्क्वेअरची बरोबर. मग साईड किती झाली, 1/√2 इंटू 20, दॅट इज 20/√2 बरोबर, ही साईड झाली. मग आता एरिया कसा काढायचा, एरिया काय फॉर्म्युला आपला, साईड स्क्वेअर बरोबर, एरिया इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर. साईड किती आपली, 20/√2 टू द होल
स्क्वेअर म्हणजे किती वेळा लिहिणार आहे, 20/√2 अपॉन दोन वेळा म्हणजे 20/√2 मल्टीप्लाय बाय 20/√2. आता हे बघा तुम्हाला समजलं सोपं आहे, √2 × √2 किती येतं, √4. √4 = 2 बरोबर, 4 स्क्वेअर रूट किती येतं, 2 येतं बरोबर. मग आता मला सांगा 20 × 20/2 बरोबर, 2 × 1 = 2 × 10. मग 20 × 10 किती येणार आन्सर, 200 square centimeter बरोबर आहे. मग आता क्वेश्चन काय बघा, हाऊ मेनी टाईम्स विल बी द एरिया ऑफ स्क्वेअर विथ साईड 20 cm. आता 20 cm एरिया किती आहे, 400 आहे बरोबर. हा याच्या हाऊ मेनी टाईम्स आहे, मग आता 200 किती टाईम्स आहे बघा, 200 कितीने मल्टिप्लाय केलं तर 400 येतं, 2 मल्टिप्लाय केलं तर बरोबर. बघा क्वेश्चन पुन्हा एकदा, ज्या स्क्वेअरची साईड 20 cm आहे त्याचा एरिया डायगोनल 20 असलेल्या स्क्वेअरच्या एरियाचा किती टाईम आहे, किती पट आहे, तर 200 जा म्हणजे काय येणार आन्सर आपलं, 2 times आन्सर काय येईल, 2 times ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज द पेरिमीटर ऑफ सेबी सर्क्युलर गार्डन इज 108 meters, देन फाइंड द एरिया ऑफ गार्डन ओके. नाव गार्डन इज सेमी सर्क्युलर, सेमी सर्क्युलर म्हणजे कशी बघा, अशी हाफ ऑफ सर्कल बरोबर. याचा काय दिलं आहे, पेरिमीटर दिलं आहे. हां आता एक लक्षात घ्या, पाय प्लस 2 जी व्हॅल्यू आहे, पाय प्लस 2 व्हॅल्यू एक कॉम्बाटच करून ठेवा, पाय प्लस 2 व्हॅल्यू कायम, कधी पण पाय प्लस 2 आला तर त्याची व्हॅल्यू कायम घ्यायची 36/7. रिमेंबर दिस, पाय प्लस 2 व्हॅल्यू किती घ्यायची, 36/7 ओके. मग आता इथे मला सांगा, आर म्हणजे आर आहे तसा, इंटू पाय प्लस 2 व्हॅल्यू किती आहे, 36/7. आणि पेरिमीटर ऑफ सेमी सर्क्युलर गार्डन दिली आहे, किती दिली आहे ती, पेरिमीटर आपल्याला 108 ओके, हे दिलेलं आहे, गिवन आहे. मग आता आर कसा काढणार, आर इज इक्वल्स टू हा 36/7 आहे तो इकडे गेल्यावर काय होईल, 7/36 होईल ना, इंटू 108 ॲज इट इज. कळलं का बघा, 36/7 इकडे काय होणार, उलटं होणार म्हणजे 7/36. 36 × 1 = 36 × 3 मग आता 7 × 3 = 7 × 3 किती येणार, आरची व्हॅल्यू 21 cm. पण तुम्हाला काय विचारलं आहे, फाईंड द एरिया ऑफ गार्डन. आता एरिया ऑफ सेमी सर्कल, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय सांगा, पाय आर स्क्वेअर बरोबर. मग एरिया ऑफ सेमी सर्कलचा फॉर्म्युला काय येणार, सेमी म्हणजे हाफ ओके. मग एरिया कसा काढणार, एरिया ऑफ गार्डन इज इक्वल्स टू हाफ पाय आर स्क्वेअर. मग आता हाफ, पायची व्हॅल्यू किती, 22/7. आर किती आला आपला बघा, 21 ओके. 21 म्हणजे 21 × 21, 2 times ओके. नाव 7 × 1 = 7, 7 × 3 = 21, 2 × 1 = 2, 2 × 2 = 1 म्हणजे काय काय आलं बघा, 11 × 3 × 21 ओके. 11 × 3 = 33 × 21 ओके. अँड इफ वी सॉल्व दिस आन्सर इज 693 m². मीटर इज गिवन नो, मीटर दॅट इज मीटर स्क्वेअर. दिस इज युअर लास्ट आन्सर, 693 m². समजलं का हे नक्की, हे एक लक्षात ठेवा, पाय प्लस 2 व्हॅल्यू कायम किती असते, 36/7.